जय हिंद मित्रांनो मिशन टी ई टी सरावासाठी टेस्ट सिरीजमधल्या प्रश्नपत्रिका क्रमांक दोन जो की सहावी ते आठवी या वर्गासाठी घेण्यात आला होता त्याच्या प्रश्नपत्रिका क्रमांक पाचच्या बालमानशास्त्राच्या व्हिडिओ स्पष्टीकरणामध्ये मी मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्राच्या तीस प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून महाटी टीच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओची निर्मिती करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती मिळून जाणार आहे आणि मित्रांनो आपण जर का मिशन टी ई टी सरावासाठी टेस्ट सिरीज जर का अजूनही जॉईन केले नसेल तर आपल्यासाठी आहे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ह्याच्यामध्ये आपल्याला केवळ दीडशे रुपयांमध्ये दहा पी डी एफच्या स्वरूपामधले क्वेश्चन पेपर त्याची उत्तरसूची आणि प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण मिळणार आहे आपल्याला जर काही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करून ही जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करता येणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ स्पष्टीकरणाला मित्रांनो बघा आपण जे मानसशास्त्राचे प्रश्न दिले होते ते मानसशास्त्राचे प्रश्न होते एकसष्ट क्रमांकाच्या प्रश्नापासून नव्वद क्रमांकाच्या प्रश्नापर्यंत एकसष्ट नंबरला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे की खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा क्रम कोणता आहे बघा हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला जे सायंटिस्ट दिलेले आहेत ते सायंटिस्ट आणि त्यांनी या ठिकाणी मांडलेली जी उपपत्ती आहे ती यांच्या आपल्याला व्यवस्थित जोड्या लावायच्या आहे बघा समजा आपण म्हटलं की पॅवलाव आहे पॅवलावनं को कशाचा शोध लावला आहे किंवा कोणती उपपत्ती मांडली तर अभिजात अभिसंदान उपपत्ती त्याने मांडलेली आहे किंवा आपण जर म्हटलं या ठिकाणी की डाईक आहे डाईकनं का कोणती उपपत्ती मांडली तर डाईकची उपपत्ती आहे सहसंबंध उपपत्ती ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की कोहलर आहे कोहलरनं कोणती उपपत्ती मांडली तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की मर्मदृष्टीमूलक उपपत्ती ठीक आहे आणि एकच राहतोय या ठिकाणी स्किनर तर स्किनरने जी उपपत्ती मांडलेली आहे ती आहे साधक अभिसंधान उपपत्ती मित्रांनो आपल्याला संपूर्ण ज्या उपपत्या आहेत त्या पाठांतर ठेवणं आवश्यकच आहे कारण याच्यावरती जे आहे एकतरी प्रश्न हमखास पद्धतीने विचारलाच जातोय आपण जे आहे दोन हजार तेरापासून जरी ॲनालिसिस केलं तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे की उपपत्या या फार महत्त्वाच्या आहेत आजपर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारण्यातच आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या वारंवार विचारल्या जातात त्या तर आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी पाठांतर करणंच आहे आणि मित्रांनो दुसरी महत्वाची एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगेल की मी जेव्हा स्क्रीनवरती प्रश्न वाचत असतो तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर गेस करत चला उदाहरणार्थ समजा हा एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला वाटत होतं की ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर असेल तर अशा प्रकारची कमेंट्स तुम्ही जे आहे या ठिकाणी करून देत चला जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतःचं जे मूल्यमापन आहे ते करणं या ठिकाणी सोपं जाईल जसं त्रेसष्ट बी असं करत चला आणि एकूण जेव्हा आपला व्हिडिओ संपेल त्यावेळेस एकूण या तीस प्रश्नांपैकी नेमकी तुम्हाला किती स्कोर करता आलेला आहे ते देखील या ठिकाणी कमेंट्स करत चला ठीक आहे हा आता या प्रश्नाचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये करेक्ट देण्यात आलेला आहे ठीक आहे मी तो तुम्हाला डायरेक्टली जोड्या लावून दाखवलेला आहे यानंतर बघा बासष्ट नंबरचा प्रश्न आहे की संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते पहिलं आहे बघा बाह्य उद्दीपकाची गरज असते दुसरं आहे सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते तिसरं आहे आपली इच्छा असणे गरजेचं आहे किंवा ड नंबर आहे मध्य संस्थेची गरज असते आता आपल्याला दिलेले आहेत ऑप्शन्स या ऑप्शनमध्ये काय महत्वाचं आहे याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर मित्रांनो जे उत्तर करेक्ट आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जी गोष्ट आपण या ठिकाणी सांगितले ना की संवेदना निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत तर बघा एकतर आहे बाह्य उद्दीपक ठीक आहे बाह्य उद्दीपकाची गरज असते त्याच्यानंतर आहे सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते त्याच्यानंतर आहे मज्जा संस्थेची गरज असते म्हणजे अ ब आणि ड हे उत्तर बरोबर आहे याचा अर्थ ऑप्शन नंबर जे डी आहे त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे चला तर मग आता पुढे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे त्रेसष्ट नंबरचा भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण होते बघा भावनिक बुद्धिमत्ता हा एकच शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे की भावनिक बुद्धिमत्ता कोणी मांडली ठीक आहे आता पीटर सॅलोफी विल्यम जेम्स डॅनियल गोलमन किंवा जॉन मेयर बघा एक एक गोष्ट बघा या ठिकाणी मित्रांनो हा जो प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याण्णव तिथेच जी आहे आपली स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे म्हणजे आपला टायपिंग मिस्टेक झालेली आहे ती जी आहे 1935 थर्टी फाईव्ह असं असायला पाहिजे होतं ठीक आहे माझं इच्छुकता काय नाईन्टीन थर्टी फाईव्ह ठीक आहे जेव्हा ही प्रिंट मिस्टेक आहे परंतु बाकीचा प्रश्न हा एकदम व्यवस्थित आहे बघा भावनिक बुद्धिमत्ता कोणी मांडली होती तर भावनिक बुद्धिमत्ता मांडणाऱ्या ना व्यक्तीचं नाव आहे या ठिकाणी डॅनियल गोलमन ठीक आहे डॅनिल गोलमन यांनी काय केलं होतं भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा मांडली होती नाईनटीन थर्टी फाईव्ह किंवा आपल्याला जर काही का याच्यामध्ये मिस्टेक असेल तर कमेंट्स करत चला चौसष्ट नंबरला बघा समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने ही सत्य आहेत आपल्याला काही विधानं दिलेली आहेत त्याच्यापैकी नेमकी सत्यविधाने कोणती आहे ती आपल्याला शोधायला सांगितलेली आहे ठीक आहे बघा आता म पहिलं आहे शब्द प्रतिमा कल्पना संकल्पना इत्यादी विचारांची प्रतिके आहेत त्यानंतर लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात क का नंबरला कारक कौशल्यांच्या का आधारे मुले विचार करू शकत नाही आणि ड नंबर आहे पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो तर याच्यापैकी जे करेक्ट उत्तरे आहेत ती बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे तर समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया हुए। या विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली विधाने सत्य आहेत तर सत्य विधाने या ठिकाणी दोनच आहेत आणि त्याच्यापैकी पहिलं विधान आहे अ नंबरचं प्रतिमा शब्द कल्पना संकल्पना इत्यादी विचारांची प्रतिकी आहेत आणि दुसरं म्हणजे ड नंबरचं विधान पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो हे एक विधान काय आहे या ठिकाणी सत्य आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर बघा पासष्ट नंबरचा प्रश्न आहे की प्रतिमेचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण यांच्या आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या प्रतिमेचे प्रकार आणि त्यांच्या प्रतिमेचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण बघा आता गती प्रतिमा आहे पहिल्या नंबरला तर काय दिलंय प्रतिमा आता गती प्रतिमा हे काय आहे कशाचं उदाहरण असेल तर गती प्रतिमा बघा वाहनांच्या वेगाची तुलना याची जोडी असेल हे त्याचं उदाहरण असेल ठीक आहे वाहनांचा वेग दाखवतोय ना त्या गतीमध्ये त्यानंतर स्वाद प्रतिमा आहे स्वाद प्रतिमा मध्ये काय असेल अन्नाची चव लक्षात राहणे गंध प्रतिमा आहे गंध प्रतिमा कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे ही जोडी असेल आणि स्पर्श प्रतिमा असेल त्याच्यामध्ये मखमलाचा मऊपणा जाणवेल हे असेल त्याचं योग्य उत्तर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर का आपल्याला ऑप्शन नंबर सी दिसत असेल तर त्यामध्ये आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट पद्धतीने देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो बघा आता अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्तीमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये आहे स्किनरची साधक अभिसन्धान उपपत्ती त्यानंतर आहे ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती डाईकची सहसंबंध उपपत्ती बांधुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती तर आधुनिक उपपत्ती कोणती आहे याच्यापैकी तर मित्रांनो या ठिकाणी आपण सांगू शकतो की उपपत्ती जी आहे डॉक्टर ब्लूम यांची ठीक आहे ज्याला की आपण प्रभुत्व अध्ययन उपपत्ती म्हणतो ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती या काय आहेत आधुनिक उपपत्त्या आहेत याचा अर्थ ऑप्शन नंबर बी मध्ये याच उत्तर करेक्ट पद्धतीने देण्यात आलेलं आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे काय दिलंय बघा की खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर बघा अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे बरोबर आहे का हो बरोबर आहे त्याच्यानंतर अध्यापन हे युतीपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते बरोबर आहे का हो बरोबर आहे त्यानंतर अध्यापन ही शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यामध्ये घडून येणारी प्रक्रिया आहे बरोबर आहे का हो बरोबर आहे त्याच्यानंतर विविध अध्यापन कौशल्यांचा तंत्रांचा युक्त्या प्रवृत्त प्रयुक्तां प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनामध्ये होतो होतो का हो होतो याचा अर्थ काय होतो मित्रांनो की सर्वच प्रग या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न दिलाय बघा खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे अशी पद्धती ज्याच्यामध्ये शिक्षकच वन मॅन आर्मी आहे शिंदे सरांनी चित्रपट वरदान किशाप या विषयावर चर्चा घ्यावस लावली दोन नंबर गोगे बाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला सी नंबर शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले आणि डी नंबर सावळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास सांगितली कोणता असेल बघा शिक्षक प्रधान काय असेल की स्वतःच भाषण करणे ठीक आहे म्हणजे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये चान्स न देणे काय असू शकेल ऑप्शन नंबर जे सी आहे शर्मा सरांनी भूकंप या विषयावरती भाषण दिले हे कशाचं उदाहरण आहे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती एकोणसत्तर नंबरला आहे डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्या योग्य पद्धतीने लावा कोणाच्या डॅनियल गोलमन यांच्या आपल्याला हे काय करायचं का आहे या ठिकाणी व्यवस्थित जोड्या लावायची आहे आता पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय दिलं आहे ती व्यक्तिगत क्षमता दिलेली आहे आणि त्यांची लक्षणं दिलेली आहे ठीक आहे आपण त्याचं व्यवस्थितपणाने या ठिकाणी जोडी लावू शकतो बघा आता आत्मपरिचय आहे आत्मपरिचय हे काय असेल आपल्या भावना अभिरुच्या अभिरुची यांची काय करणे जी कमतरता आहे ती मोजणे त्याच्यानंतर अभिप्रेरणा आहे अभिप्रेरणा म्हणजे काय अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे त्याच्यानंतर हे आहे ते काय असेल तर आपण सांगू शकतो की इतरांच्या कमतरता आणि त्यांच्या क्षमता या देखील जाणून घेणे आत्मनियंत्रण स्वतःच्या वर्तनाची स्वत जबाबदारी घेणे याला आपण अशा पद्धतीने जोड्या लावू शकतो मित्रांनो ठीक आहे तर मग अशा प्रकारच्या जोड्या योग्य पद्धतीने कोठे लावून देण्यात आलेल्या आहेत तर त्या जोड्या आहेत ऑप्शन नंबर सीमध्ये ठीक आहे पुढे पाहूया सत्तर नंबरचा प्रश्न ज्ञान रचनावादांच्या मतानुसार विद्यार्थ्याला अध्ययनासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात असं आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी प्रश्न आणि या प्रश्नामध्ये बघा प्रश्नच महत्त्वाचा आहे आपल्याला थोडासा विचार करायला लावणारा पण हा प्रश्न आहे सत्तर नंबर ठीक आहे पहिली महत्वाची गोष्ट आहे बालकाला अध्ययनासाठी भावनिक संतुलनाची गरज असते हे काय आहे आवश्यक बाब आहे का हो आवश्यक बाब आहे बालकाला अध्ययनासाठी क्षमतानुरूप वेगवेगळा कालावधी लागतो बरोबर आहे बालक हे स्वतः शिकवण्यासाठी प्रेरित असते बरोबर आहे मालकाच्या अध्ययन करण्यात भाषेचे स्थान महत्वाचे असते हे पण बरोबर आहे अध्ययन ही मानसिक अनुभव अनुभव आधारित प्रक्रिया आहे हे पण बरोबर आहे म्हणजे सर्वच्या सर्व प्र पर्याय जे आहेत या ठिकाणी बरोबर असल्यामुळे आपण सांगू शकतो की या ठिकाणी ऑप्शन नंबर जो डी आहे तो असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर एकाहत्तर नंबरला बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार दहा खालीलपैकी कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे साहचर्यवाद ज्ञान रचनावाद वर्तनवाद किंवा मनोविश्लेषणवाद तर मित्रांनो या ठिकाणी जे ज्ञान रचनावाद आहे त्याच्यावर आधारित हा पूर्ण महाराष्ट्राचा जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तो आहे आणि याचं खूप मोठ्या प्रमाणावरती जे आहे गवगवा झालेला आहे आणि ते खूप जास्त प्रमाणावरती या ठिकाणी पॉप्युलर देखील झालेलं आहे कारण विद्यार्थी केंद्रित त्याच्यामध्ये बरंसं शिक्षण दिलं जातं खालीलपैकी कोणत्या मूल्यमापनाकडे दुर्लक्ष करून संकलित मूल्यमापन हे निरर्थक ठरते तर यामध्ये बघा आकारिक मूल्यमापनाकडे जर का आपण दुर्लक्ष केलं आकारिक मूल्यमापन तर काय होणार आहे संकलित मूल्यमापन त्याच्यामुळं काय होणार आहे पूर्णपणाने निरर्थक ठरेल त्र्याहत्तर नंबरला बघा काय दिले की विधान एक नंबरचं दिलेलं आहे शिक्षणाची ध्येय ही दीर्घकालीन आणि अमूर्त स्वरूपाची असतात आणि दोन नंबरला दिलाय शैक्षणिक ध्येयांचे लहान लहान टप्पे म्हणजे उद्दिष्ट होय तर या ठिकाणी काय आहे चार ऑप्शन्स आहेत पूर्ण वाचन मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार नाही पण एक गोष्ट सांगेल तुम्हाला या ठिकाणी की ऑप्शन नंबर एक हे विधान आणि दोन हे विधान दोन्हीच्या दोन्ही काय आहेत या ठिकाणी बरोबर आहे विद्यार्थ्याला चित्र काढता येते हा कोणत्या उद्दिष्टाचा प्रकार आहे मूर्त उद्दिष्ट अमूर्त उद्दिष्ट राष्ट्रीय उद्दिष्ट किंवा मूर्त आणि अमूर्त दोन्ही उद्दिष्टे तर विद्यार्थ्याला चित्र काढता येते म्हणजे काय आहे तर हे आहे मूर्त उदाहरण किंवा मूर्त उद्दिष्ट तुम्ही अध्यापन करत असताना त्यातील एक चूक विद्यार्थी दर्शवतो तु। अशा वेळी तुम्ही काय कराल म्हणजे विद्यार्थीने विद्यार्थ्याने तुमची चूक या ठिकाणी काढली तुम्ही काय कराल चार ऑप्शन्स आहेत चूक दाखवणारा विद्यार्थ्याला शिक्षा कराल बी नंबरमध्ये वर्गात स्वतःचा सन्मान टिकून ठेवण्यासाठी चूक असून आपण सांगितलेलेच बरोबर सांगितलेले आग्रह धराल झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी प्राश्चित्त म्हणून अध्यापन करणार नाही की बा डी नंबरमध्ये मान्य करून ती दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आभार मानाल तर मित्रांनो या ठिकाणी आपलं मन जसं खूप मोठं आहे तसंच सर्वांचं मन हे मोठं असायला पाहिजे आपली जर का चूक झाली तर आपण तिने संकोचपणाने मान्य करायला पाहिजे आणि त्याची जी आहे दुरुस्ती लगेच करायला पाहिजे आपलंही मित्रांनो तसंच आहे आपल्याही उत्तरपत्रिकेमध्ये एखाद्या वेळेस चूक होत असते माणूस हा चुकीचा पुतळा आहे परंतु आपलं मन फार मोठं आहे आपल्याकडून जर काही एखादी चूक झाली तर आपले जे कॅन्डिडेट्स आहे ते लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करतात आणि आपण जे आहे त्या पद्धतीने स्वतःमध्ये परिवर्तन करतो किंवा करेक्शन करून घेत असतो ठीक आहे आपली चूक मान्य करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता कुणालाही वाटू नये मित्रांनो शहात्तर नंबर प्रेक्षक व ग्राहकामधील कोणता मानसशास्त्रीय अडथळा आहे ग्राहकाचे अनावधान अधिक अंतर अचानक लाईट जाणे जोरदार वादळ येणे तर याच्यापैकी ग्राहकाचं जर का अनावधान असेल तर ते मानसशास्त्रीय अडथळा ठरतो त्या ठिकाणी सत्याहत्तर नंबरला आहे मातृभाषा ही अंतकरणाची भाषा आहे असे कोणी म्हटलेले आहे पियाजे कोल्ड्रिज ब्रुनर डेस्कॉर्टिस तर मातृभाषा ही अंतकरणाची भाषा आहे असं म्हणणारा होता कोलरीज ठीक आहे कोलरीज किन्नर गार्डन किंडर गार्डन ही पद्धतीचा उगम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला तर किन्नर गार्डन ज्याला की आपण के जी असं म्हणत असतो त्याचा उगम जे आहे अमेरिकेमध्ये झालेला आहे सर्जनशीलता प्रतिमानांची मांडणी कोणी केली जोसेफ सचवाम जॉर्ज शेफेल हेल्डाटाबा विल्यम गार्डन असे आहेत आपल्याला दिलेले ऑप्शन्स तर सर्जनशीलता प्रतिमानांची मांडणी जी आहे या ठिकाणी विल्यम गॉर्डन याने केलेली आहे एखाद्या विषयाचे मूल्यमापन पूर्वग्रहदूषित आहे असे विद्यार्थ्यांनी तक्रार केली तर तो प्रश्न कसा सोडवाल पुन्हा परीक्षा घेऊन मूल्यमापन पद्धतीने अधिक पारदर्शक ठेवून तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करून किंवा परीक्षा रद्द करून तर बघा आपल्याला जर का असं कळालं की एखाद्या विषयाचे मूल्यमापन पूर्वग्रह दूषित आहे पूर्वग्रह दूषित आहे अशा वेळेस आपण काय करणार आहोत की मूल्यमापन पद्धती आपण अवलंबणार परंतु ती कशी पूर्णपणाने पारदर्शी पद्धतीने ठीक आहे पारदर्शीपणाने त्याच्यामध्ये आम्हाला ठेवावा लागणार आहे पाठाच्या पंचपदीची मांडणी खालीलपैकी कोणी केली होती पंचपदी पाठ घेण्याचे पाच टप्पे याचा आपल्याला विचारच करायची गरज नाही हरबारची पंचपदी असा आपण खूप वेळा शब्द वापरत असतो हरबारची पंचपदी जीन पियाजे बालकाच्या बौद्धिक विकासाचे कोणते चार पैलू सांगितलेले आहे ठीक आहे जीन पियाजेने सांगितलेल्या बौद्धिक विकासाचे चार पैलू आता इथे ऑप्शन आहेत पाच भाषेचे प्रत्यक्ष कार्य संबोध निर्मिती प्रतिकात्मक व शाब्दिक संकल्पनांचा विकास तार्किक विचार प्रक्रियेला सुरुवात नैतिक विकासाला सुरुवात परंतु आपल्याला जे आहे या ठिकाणी चारच शोधायचे आहेत आणि ते कोणते आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक दोन तीन चार हे आहे त्याचं उत्तर म्हणाल सर ते काय आहे तर बघा लक्ष द्या भाषेचे प्रत्यक्ष कार्य संबोध निर्मिती प्रतिकारात्मक प्रतिकात्मक व शाब्दिक संकल्पनांचा विकास तार्किक विचार प्रक्रियेला सुरुवात हे झालेले आहे त्याचे चार उत्तर म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी जर आपण बी पाहिला तर त्याच्यामध्ये उत्तर करेक्ट आहे त्र्याऐंशी नंबरला बघा समावेशित शिक्षणात शिक्षकाची भूमिका कोणती असावी शिक्षकाची भूमिका विचारलेली आहे आता समावेशित शिक्षणामध्ये शिक्षकाची जी भूमिका आहे ती असायला पाहिजे बघा विद्यार्थ्यात सहकार्याची भावना निर्माण करणे एक मिनिट हा विद्यार्थ्यात सहकार्याची भावना निर्माण करणे हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण सांगू शकतो की अपंग मुलाला भौतिक सोयी सुविधा पुरवणे आणि मुलांच्या गरजा जाणून अध्याय अध्ययन अध्यापन करणे म्हणजे एक तीन आणि चार म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे जे दिसत आहे याखाली ते काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर चौऱ्याऐंशी नंबरला बघा बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा आणि वर्तनाला दिशा देणारा भाषा हा महत्वाचा घटक आहे असे कोणी सांगितलेले आहे हर्मन बीजे स्टेनबर्ग किंवा वॅगोटस्की तर या प्रश्नाचं उत्तर आहे वॅगोटस्की वॅगोट्सीने सांगितलं होतं की बालकाचं वर्तन नियंत्रित करणारा आणि वर्तनाला दिशा देणारा भाषा हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण भाषा ही खूप इम्पॉर्टंट असते विधान अ आणि विधान ब असे दोन विधानं दिलेली आहे आणि त्या विधानांच्या बाबतीमध्ये आपल्याला लिहायचं आहे काही उत्तर बघा पहिलं विधान काय भाषेच्या वापरामुळे मानवी जीवन समृद्ध होते आणि विधान ब आहे भाषा व विचार परस्परांना पूरक असतात तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की पहिलं जे विधान आहे पहिलं विधान जे आहे विधान अ भाषेच्या वापरामुळे मानवी जीवन समृद्ध म्हणते हे बरोबर आहे आणि विधान ब जर आपण पाहिलं की भाषा व विचार परस्परांना पूरक आहेत हे पण काय आहे अगदी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर शहाऐंशी नंबरला बालकांच्या व्यक्तिभेदांना शिक्षणातून वाव मिळवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात बालकाची बौद्धिक वय व क्षमता बालकाची अभिरुची बालकाचा कल किंवा वरीलपैकी सर्वच तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला जर का बालकाच्या व्यक्तिभेदांना शिक्षणातून वाव द्यायचा असेल तर वरीलपैकी जे सर्वच्या सर्व ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल म्हणजे बालकाची अभिरुची बालकाचा कल बालकाची बौद्धिक क्षमता आणि वय या सगळ्या बाबींचा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी विचार करावा लागेल फ्राईडच्या मते संपूर्ण अबोध स्वरूपाचा व जैविक प्रक्रियेशी संबंधित व्यक्तिमत्व घटक कोणता आहे इदम अहम पराहम किंवा याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं दुसरंच उत्तर आहे तर बघा त्याचं उत्तर आहे या ठिकाणी इदम आय डी त्यानंतर आहे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न डॉक्टर व्ही व्ही कामत यांची हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही कसोटी कोणत्या स्वरूपाची आहे सामूहिक अशाब्दिक कसोटी सामूहिक शाब्दिक कसोटी कृती कसोटी किंवा वैयक्तिक शाब्दिक कसोटी तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे वैयक्तिक शाब्दिक कसोटी एकोणनव्वद नंबरला पाहूया आता काय दिलं आहे एकोणनव्वद नंबरचं आहे बघा अध्ययन हे चेतक त्यापासून इंद्रिय त्यापासून प्रतिसाद यांच्या माध्यमातून होते असे खालीलपैकी कोणी सांगितलेलं आहे लेविन ब्रुनर पियाजे किंवा क्लार्क हल्ल असं त्याचा अर्थ आहे असे आपल्याला दिलेले आहेत चार ऑप्शन्स तर बघा अध्ययन हे चेतक त्याच्यापासून इंद्रिय त्याच्यापासून प्रतिसाद असं अशी मानणी करणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव आहे क्लार्क हल्ल आणि नव्वद नंबरचा आणि शेवटचा प्रश्न काय दिला बघा योग्य जोड्या जुळवायला सांगितलेलं आहे आपल्याला आता जोड्या कशा पद्धतीने जोडवायच्या कशाच्या जोड्या आहेत त्या बघा या ठिकाणी बघा म्हणजे एक प्रकारच्या अवस्था दिलेल्या आहेत आपल्या अ गटामध्ये आणि ब गटामध्ये त्याचा कालावधी दिलेला आहे समजा जननावस्था आहे जननावस्था कधी असते तर जननावस्था असते बघा मित्रांनो गुणसूत्रांचा संयोग ते दोन आठवडे असा आहे आता गर्भावस्था कधी असणार आहे तर गर्भावस्था दोन ते दहा आठवडे असते ठीक आहे भ्रूणावस्था कधी असते तर भ्रूणावस्था असते कि दहा आठवड्यापासून ते जन्म होईपर्यंत आणि अर्भक आपण कशाला म्हणतो तर जन्मानंतरचा एक महिना म्हणजे बालकाचा हे काय असतं एक प्रकारची अर्भकावस्था असते लक्षात आलं तर अशा प्रकारची ही जी उत्तर आहेत ती ऑप्शन नंबर एक मध्ये लावून देण्यात दे आलेली आहे करेक्ट पद्धतीने ठीक आहे तर मित्रांनो आपण मानसशास्त्राचे तीस प्रश्नांचं स्पष्टीकरण पूर्ण केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओचं तुम्हाला जर कसं वाटत असेल की याचा आपल्याला फायदा होईल ला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारचे अजून जर का व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्याला जर का स्वतः हे प्रश्न सोडवून बघण्याची इच्छा असेल तर आपल्याला जे आहे मिशन टी ई टी सरावासाठी टेस्ट सिरीज जॉईन करता येणार आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करून ही जी टेस्ट सिरीज आहे ते जॉईन करता येणार आहे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जे प्रश्न आम्ही देणार आहोत त्या प्रश्नांचा फायदा तुम्हाला सरावासाठी होईल आणि अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील विचारले जातील अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कारण या प्रश्नपत्रिकेचा जो फॉर्मॅट आहे तो अगदी सेम टू सेम दोन हजार तेरापासून आजपर्यंत झालेल्या टी टीच्या प्रश्नपत्रिकांसारखाच देण्यात आलेला आहे